बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खरीप हंगाम बैठकीत सल्ला. संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार झाल्याशिवाय राज्यात विस्तार होणार नाही, भाजपमधल्या उच्चपदस्थ सूत्रांची माहिती. खरेदी करताना दुकानदाराला मोबाईल नंबर देणं सक्तीचं नाही, केंद्राच्या ग्राहक मंत्रालयाकडनं मोठा खुलासा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.